नमस्कार मित्रांनो एम पी एस सी फुले ये वर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण कीबोर्डची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत जो की कॉम्प्युटरचा अतिशय महत्वपूर्ण पार्ट आहे आणि कॉम्प्युटर सोबत जेव्हापासून कॉम्प्युटर बनला तेव्हापासून हा त्याचा अविभाज्य घटक म्हणून काम करतोय आणि कॉम्प्युटरमध्ये इनपुट डिव्हाइसची भूमिका हा पार पाडत असतो आपण कॉम्प्युटरकडं थोडंसं सॉरी याच्याकडं कीबोर्डकडे व्यवस्थितरित्या जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की हा कशा प्रकारचा आहे पहा याचा आकार व रचना कशी आहे याच्याकडं महत्व न देता या कीबोर्डवर कोण कोणत्या की, की दिलेल्या आहेत तर त्या आपण पाहू या की तुमच्या समोर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा दिलेल्या की आहे ओके आता या की ची आपण जर माहिती व्यवस्थितरित्या पाहिली तर मग याच्यावर कोण की दिल्याचं दिसून येतं तर पहा सुरुवातीला या बाजूने आपण सुरुवात करू उजव्या बाजूनं तर या ठिकाणी ज्या की दिसत आहेत तुम्हाला व्यवस्थितरित्या जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तर दिसून येतील पहा झिरो पासून नऊ पर्यंत म्हणजे झिरो टू नाईन पर्यंतच्या ज्या की आहेत याला न्यूमरिकल की या नावानं ओळखलं जातं आणि या की च्या बाजूला प्लस मायनस स्टारचा जो सिंबॉल दिसतोय गुन, तो गुण गुणाकाराचं चिन्ह मल्टिप्लिकेशन म्हणतो त्याला आणि परत ऑब्लिक आहे किंवा ज्याला आपण फॉरवर्ड स्लॅश म्हणतो तर तशा पद्धतीचा नमलॉकचं बटन दिलेलं आहे आता याच्यामध्ये जर आपण हे नमलॉकचं बटन पाहिलं तर या नमलॉक लॉक कीचा वापर कशासाठी केला जातो तर हा पूर्ण पॅड ज्या की थ्रू कंट्रोल केला जातो तर ती नमलॉक की असते ही आणि ही जर की आपली बंद असेल तर हा पूर्ण जो कीबोर्ड आहे तो वर्क करत नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे नमलॉक या पूर्ण न्यूमरकल कीला लॉक करण्याचं काम करतो आणि हा जो आहे तर हा ऑन असेल तर आणि तरच हा पूर्ण पॅड वर्क करत असतो मग आपण याच्यावर आणखीन दुसऱ्या की पाहू पहा या ठिकाणी या ज्या की दिसत आहेत तर या की कोणत्या की आहेत तर या ॲरो की आहेत ॲरो अप डाऊन राईट अँड लेफ्ट म्हणजे वरच्या खालच्या बाजूला ॲरो दिसत आहेत तर अशा पद्धतीच्या या की आहेत आणि या कीचा वापर मग होतो कशासाठी पहा वर जर मला मूव करायचं असेल खाली जायचं असेल स्क्रीनवर या या बाजूला तर याच्यासाठी याचा वापर होतो टायपिंग करत असताना पुढं पाठीमागं जाण्यासाठी तसंच उजव्या डाव्या वै बाजूला जाण्यासाठी याचा वापर होत असतो वरच्या बाजूला जर पाहिलं तर पहा या ठिकाणची सर्वात महत्वाची एक की आहे आणि तिचं नाव आहे प्रिंट स्क्रीन प्रिंट स्क्रीन बऱ्याच ठिकाणी या कीला पी एस सॉरी पी आर एस अशा पद्धतीचं ऑप्शन दिलेलं असतं तर म्हणजे प्रिंट स्क्रीन लक्षात ठेवायचे प्रिंट स्क्रीन आता ही की कशासाठी वापरली जाते समजा डेस्कटॉपवर तुम्हाला काही भाग दिसतोय आणि त्याची जर कॉपी तुम्हाला हवी असेल डेस्कटॉपवरच्या त्या पोर्शनची तर त्यासाठी या प्रिंट स्क्रीन की वापर केला जातो नंतर दुसरा कोणता ऑप्शन आहे तर पुढं पाहूया जर आपल्या पुढं पेज आपल्याला जर एखादं थांबवून ठेवायचं असेल व्हिडिओ पेज वगैरे तर हे पॉज किंवा ब्रेक या की वापर केला जातो तर पॉज म्हणजे थांबणे ब्रेक म्हणजे थांबणे किंवा थांबवणे अशा पद्धतीचा अर्थ होतो इथं इन्सर्ट आहे परत डिलीट करण्यासाठी डिलीट कीचा वापर होतो परत अक्षरामध्ये टाईप करताय पहिल्या ओळीला जायचंय तर होम म्हणजे एकदम पहि ओळीमध्ये जी तुम्ही टाईप केलेली ओळ असेल तर त्यामध्ये सुरुवातीच्या फर्स्ट अल्फा बेटकड जायचं असेल तर या ठिकाणी होम करा सुरुवातीला याल एंड करा शेवटी जाल पेज अप पेज डाऊन वरच्या पेजवर जायचे अप करा खालच्या पेजला जायचे डाऊन करा चला मी सुरुवातीला ज्या महत्वपूर्ण की आहेत त्या सांगतोय त्याच्यानंतर या बाजूला ज्या वेळेला कीबोर्डच्या याल तर त्या तेव्हा तुम्हाला कळेल की कीबोर्डवर क्यू पासनं सुरू झालेला अल्फाबेट आहे आणि शेवटी जर पाहिलं तर या ठिकाणी ते यमपर्यंत येऊन थांबतं इथं मग आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये की डब्ल्यू ई e, आर वगैरे अशा पद्धतीचे बटन दिलेले आहेत आणि या याचं कारण काय तर हे जे बटन दिलेले आहेत तर हे टाईप रायटर सेटिंग नुसार अरेंज केलेले आहेत ए टू झेड पर्यंत अल्फाबेट्स आहेत आपण जर पाहिलं तर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू यक्स वाय आणि झेड एकूण सव्वीस मूळ अक्षर आहेत तर इंग्लिशमध्ये अल्फाबेट्स तर ते सव्वीस सर्व याच्यावर आपल्याला दिसून येतात याचा वापर आपण कशासाठी करतो तर टाईप करण्यासाठी करतो मग वरच्या बाजूला परत या ठिकाणी न्यूमरिकल की दिलेले आहेत मात्र त्याच्या वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या उद्गारवाचक चिन्ह आहे याला आपण परत एक्सक्लेमेटरी मार्क या नावानं ओळखतो परत त्याच्यानंतर पुढच्या बाजूला ॲट दी रेट आहे वरच्या बाजूला खाली न्यूमरिकल डिजिट आहे टू परत या ठिकाणी हॅश दिलेला आहे हे व्यवस्थित पाहता यावं म्हणून झूम करतोय मी थोडंसं त्यानंतर पुढच्या बाजूला हे पहा चार नंबरला इथं डॉलर दिलेला आहे या ठिकाणी एन पर्से म्हणजे पर्सेंटेजचा सिंबॉल आहे अँड आहे इथं स्टार आहे या ठिकाणी परत पुढच्या बाजूला इथं ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज अशा पद्धतीचे बटन दिलेले प्लस मायनस इक्वल टू वगैरे या बटनचा वापर कशासाठी होतो तर हे बटन स्पेशल ऍट द रेट एक्सक्लेमेटरी मार्क डॉलर हे अँड पर्सेंट वगैरे हे ऍड करण्यासाठी याचा वापर होत असतो मात्र हे घेत असताना आपल्याला या ठिकाणी दिलेली शिफ्ट बटन प्रेस करून मग परत टू प्रेस केलं तर ऍट द रेट येत असतं याच्यासाठी याचा वापर प्रामुख्याने आपण करत असतो नंतर जर पाहिलं तर या की आपण पाहिल्या याच्यावर स्पेशल वेगवेगळ्या प्रकारचे आणखीन वर की आहेत त्या जर घ्यायच्या असतील तर याचा वापर करून घेतो लॅपटॉपला सुद्धा अशा की असतात मात्र त्यांचा वापर आपण इथे एक फंक्शन की एक्स्ट्रा दिलेली असते ती वापरून करू शकतो चला पुढच्या बाजूला पाहूया तर वरच्या बाजूला जर आपण पाहिलं यफ यफ वन यफ टू यफ थ्री यफ फोर यफ फाईव्ह यफ सिक्स एट नाईन टेन अँड ट्वेल्व कितीपर्यंत आहे तर मग हे यफ ट्वेल्वपर्यंत की दिलेल्या आहेत या कीचा वापर कशासाठी होतो मग तर या की फंक्शन की म्हणून काम करतात आणि याचा वापर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळ्या कामासाठी होतो मात्र एफ वन ही जी की आहे या कीचा प्रामुख्याने वापर कोणत्या कामासाठी होतो तर ही की आपल्या कॉम्प्युटरमध्ये हेल्प की म्हणून ओळखली जाते यफ वन रिफ्रेश बटन जे आहे तर या ठिकाणी रिफ्रेश करण्यासाठी एफ फायू कीचा वापर केला जातो या दोन्हीवर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो त्यानंतर या ठिकाणी एस्केप आहे परत इथं टॅब आहे ही टॅब वरच्या बाजूला हा कॅप्स लॉक आहे परत इथं शिफ्ट आहे कंट्रोल आहे कंट्रोल सी केलं तर कॉपी करतो अल्ट परत हे विंडो बटन हे महत्वाचं आहे स्टार्ट बटन करण्यासाठी याचा वापर होतो हा स्पेस बार आहे परत या ठिकाणी अल्ट आणि तुम्ही पाहिलं की या ठिकाणी अल्ट कंट्रोल तर ऑलरेडी आहेच बरोबर आहे थ, ना परंतु या ठिकाणी सुद्धा अल्ट आणि कंट्रोल दिलेलं आहे हे टायपिंग पर्पजसाठी दिलेलं असतं की म्हणजे दोन्ही बाजूला व्यवस्थित टायपिंग करता यावी या अनुषंगानं या हे दिलेलं असतं शिफ्ट सुद्धा दोन बाजूला दिलेली असते ही या ठिकाणी तुमच्या समोर शिफ्ट दिसते आहे बा दोन्ही बाजूला या बाजूला सुद्धा आहे शिफ्ट आणि या बाजूला सुद्धा आहे शिफ्ट अशा पद्धतीनं परत वरच्या बाजूला यंटर आहे यंटरच्या वरच्या बाजूला जर पाहिलं तर बॅक स्पेस आहे तर या की आपल्या कीबोर्डवर दिलेल्या असतात मग आता कीबोर्डच्या की विषयी मी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे मात्र कीबोर्ड वर ज्या की दिलेल्या असतात तर त्यांना काही वेगळ्या नावाने ओळखलं जातं आता त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतोय बा यू या ठिकाणी तर या ठिकाणचा जो पॅड आहे आपण पाहिलं की याला न्यूमरिकल पॅड म्हणून ओळखलं जातं याचं वैशिष्ट्य काय तर संख्याचिन्ह टाईप करण्यासाठी याचा वापर होतो न्यूमरिकल कीज आता कीबोर्डवर ज्या की आहेत त्याला कोणकोणत्या नावाने ओळखलं जाईल न्यूमरिकल संख्याचिन्ह जे आहेत तर न्यूमरिकल की या ठिकाणी झिरो टू नाईन पर्यंत आहेत परत या ठिकाणी इथं झिरो टू वन पर्यंत आहेत तर अशा पद्धतीच्या या न्यूमरिकल की म्हटलं जातं मात्र या ठिकाणी वरच्या बाजूला जे आहेत तर याला काय म्हणतात या ठिकाणी तर हे उद्गर्वाचे ऍट द रेट हॅश डॉलर वगैरे तर याला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर याला hmm. स्पेशल कॅरेक्टर कीज असं म्हटलं जातं स्पेशल कॅरेक्टर कीज म्हणजे हे स्पेशल कॅरेक्टर आहेत जे की वेगवेगळ्या कामासाठी वापरले जातात आणि म्हणून त्यांना स्पेशल कॅरेक्टर की या नावानं ओळखलं जातं तर ते स्पेशल सिंबॉल आहे किंवा स्पेशल सिंबॉल या नावानं स्पेशल सिंबॉल की या नावानं ओळखलं जातं पहा पहिला आपण प्रकार पाहिला न्यूमरिकल की दुसरा प्रकार पाहतोय आपण स्पेशल सिंबॉल की किंवा सिंबॉल की ओके चला पुढच्या बाजूला पाहूया मग याच्यापेक्षा वेगळं एफ वन पासून एफ ट्वेल्व पर्यंतच्या ज्या की असतात तर याला कोणत्या नावाने ओळखलं जातं याला म्हटलं जातं फंक्शन की एफ वन पासून एफ ट्वेल्व पर्यंतच्या ज्या की असतात तर त्याला फंक्शन की नावानं ओळखलं जातं परत येऊया ये पासून झेड पर्यंत क्रम कसाही असो मात्र ए पासून झेड पर्यंतच्या की आहेत तर याला कोणत्या नावाने ओळखलं जातं ए टू झेड पर्यंतच्या की तर याला अल्फाबेट की किंवा अल्फा बेटिकल की या नावाने ओळखलं जातं ए टू झेड पर्यंतच्या की अल्फाबेटिकल की ओके नेक्स्ट पुढं आपण जर पाहिलं तर पहा या ठिकाणी काही स्पेशल की दिलेल्या असतात ज्याला आपण पाहिलं की इकडं कंट्रोल आहे अल्ट आहे परत या बाजूला कंट्रोल आहे अल्ट आहे आणि या कीचा वापर कशासाठी होतो मग तर या कीचा वापर या की अल्ट सोबत जर मी एफ फोर केलं तर अल्ट आणि हे यफ फोर जर मी प्रेस केलं तर माझ्या कॉम्प्युटरवरची समोरची विंडो क्लोज करण्यासाठी त्याचा शॉर्टकट म्हणून वापरला वापर, वापर होतो कंट्रोलसोबत सी केलं तर कॉपी कंट्रोलसोबत व्ही केलं तर पेस्ट कंट्रोलसोबत ए केलं तर कंट्रोल ये न सिलेक्ट ऑल म्हणजेच काय तर या की सोबत आता फक्त कंट्रोल करा काहीच नाही अल्ट करा काहीच नाही कंट्रोल अल्ट करा काहीच नाही मग या की सोबत दुसरी की प्रेस करावी लागते म्हणून या कीला कॉम्बिनेशन की किंवा कंबाईन की या नावानं ओळखलं जातं कोणतं ऑप्शन कंबाईन की अल्ट आणि कंट्रोल या दोन ज्या आहेत तर कंबाईन की म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर शिफ्ट ही सुद्धा की कंबाईन की म्हणून ओळखली जाते कारण शिफ्ट आणि दुसरी की जर प्रेस केली तर ते अल्फाबेट कॅपिटल येतं किंवा कॅप्स लॉक ऑन असेल आणि जर शिफ्ट प्रेस केली तर ती अल्फाबेट स्मॉल येतं या की सोबत म्हणजेच शिफ्ट सोबत दुसरी की प्रेस करावी लागते म्हणून अल्ट कंट्रोल आणि शिफ्ट यांना कोणत्या की म्हटल्या जातात तर कॉम्बिनेशन की या नावानं ओळखलं जातं चला पुढच्या कडे जाऊया आपण पहा याच्यामध्ये आता वरच्या बाजूला एस्केप आहे परत या ठिकाणी टॅब आहे दुसरी परत खालच्या बाजूला विंडो बटन आहे विंडो बटन या ठिकाणी एस्केप टॅब परत विंडो बटन त्यानंतर या बाजूला आला तर इथं विंडो बटन आहे परत राईट बटन आहे हे राईट बटन एकच की दिलेली असते हे त्याच्यानंतर वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे यंटर आहे एंटर हे जे दिसतंय हे यंटर परत वरच्या बाजूला बॅकस्पेस हा बॅकस्पेस आणि परत या ठिकाणी ज्या दिलेल्या की आहेत याच्यामध्ये प्रिंट स्क्रीन आहे परत खालच्या बाजूला पेज ब्रेक आहे इन्सर्ट आहे डिलीट आहे एंड आहे होम आहे पेज आ, पेज नाम तर या की ज्या आहेत तर या कीला कोणत्या नावाने ओळखलं जातं परत या ठिकाणी हा स्पेस बार आहे तर याला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर याला स्पेशल पर्पज की म्हणून ओळखलं जातं स्पेशल पर्पज की एक्झाम्पल फॉर कोणत्या विंडोतून बाहेर पडायचं असेल तर अल सॉरी फक्त एस्केप करू शकतो ऑल्टीएफ ने ती विंडो क्लोज होते मात्र बाहेर पडण्यासाठी एस्केप करू शकतो दुसरी जर पाहिली टॅब टाईप करत असताना जर आपण टॅब द्यायचा असेल तर याचा वापर होतो टॅब म्हणजे जसं आपण लिहितो लेटर आणि त्याच्यामध्ये पॅराग्राफ पाडतो तर त्यावेळेला पॅरा इन्क्लूड करण्यासाठी या कीचा वापर होतो परत कालच्या बाजूला विंडो बटन स्टार्ट बटनच्या ऐवजी डायरेक्ट जर तुम्ही हे बटन प्रेस केलं तर विंडो बटन म्हणून ओळखलं जातं ते काम करतं दोन अक्षरामध्ये स्पेस देण्यासाठी वापर परत या ठिकाणी विंडो बटन आहे परत वरच्या बाजूला हे एंटर आहे बॅकस्पेस आहे एंटरने ऑप्शन सिलेक्ट केलेलं ओपन होतं या ठिकाणी किंवा प्ले होतं बॅक स्पेसनी कट होतं किंवा मा विंडो मध्ये आपण बॅक जाऊ शकतो याचा वापर होतो परत हे इकडचे फंक्शन मी सांगितलेले तर म्हणजे हे ऑप्शन कोणतं याला काय म्हणतात तर स्पेशल पर्पज की विशिष्ट उद्देशाने या की वापरल्या जातात म्हणून त्यांना स्पेशल पर्पज की या नावानं ओळखलं जातं चला नेक्स्ट पुढं जाऊया मग यानंतर पुढच्या की कोणत्या दिलेल्या आहेत तर पुढं पहा कॅप्स लॉक व्यवस्थित पहा इथं दिलेली आहे स्कोर लॉक या ठिकाणी दिलेली स्कोर लॉक ही जी की आहे ती दुसरी नम लॉक पहा ज्या की च्या पुढं स्कोर लॉक लॉक शब्द लावलेले आहेत तर या कीला आपण टॉगल की या नावाने ओळखतो म्हणजेच कॅप्स लॉक जर आपण ऑन केला तर लॉक होतो तो आणि काय काम करतो तर टाईप केलेली अक्षर कॅपिटल येतात इकडं स्कोअर लॉकचा वापर मराठी टायपिंग करत असताना सेटिंग करून सॉफ्टवेअर लॉक आणि फ्री करण्यासाठी वापर होतो नम लॉकचा वापर कशासाठी होतो तर हा न्यूमरिकल पॅड ऑन किंवा ऑफ करण्यासाठी याचा वापर होतो मग या कीला काय म्हणतात तर टॉगल की या नावाने यांना ओळखलं जातं आता मी तुम्हाला ज्या की सांगितल्या त्या परत एक वेळा रिवाईज करतो न्यूमरिकल की न्यूमरिकल कीचा वापर कशासाठी आणि ती की कोणत्या कामासाठी वापरली जाते तर ज्याच्यावर संख्या चिन्ह दिलेली आहेत त्या न्यूमरिकल की आहेत दुसरं हे बोलत बोलत राहिलं हे सांगायचं या पायाला नेव्हिगेशन की म्हणतात नेव्हिगेट म्हणजे काय नेव्हिगेटर म्हणजे वर खाली राईट लेफ्ट असं जाण्यासाठी याचा वापर होतो म्हणून नेव्हिगेशन की म्हणून त्याला ओळखलं जातं म्हणजे ह्या एरो की किंवा नेव्हिगेशन की चला आपण पाहूया एरो की एक नंबर ऑब्लिक नेव्हिगेशन की ओके पुढं या की लिहायच्यात तुम्हाला नोटबुकमध्ये दुसरं न्यूमरिकल कीज दोन ठिकाणी दिलेल्या असतात झिरो टू नाईन आणि या ठिकाणी वन टू झिरो अशा पद्धतीच्या या की दिलेल्या असतात या ठिकाणी पाहताय तुम्ही परत वरच्या बाजूला हे जे दिले या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे सिंबॉल तर यांचा वापर कशासाठी केला जातो हे वेगवेगळे सिंबॉल दिलेले यांचा वापर स्पेशल सिंबॉल की किंवा सिंबॉल की म्हणून ओळखलं जातं त्यांना वरच्या बाजूला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी दिलेली ही आहे एफ वन टू एफ ट्वेल्व पर्यंतची फंक्शन की वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन रन करण्यासाठी वापर होतो म्हणून फंक्शन की म्हणून ओळखलं जातं नंतर कंट्रोल अट यांना कॉम्बिनेशन की म्हणतात शिफ्ट आहे त्याच्या सोबत एक दुसरी याच्या व्यतिरिक्त आणखी कोणती की असेल मग मग कॅप्स लॉक आहे दुसरं नमलॉक आहे आणि स्कोर लॉक आहे तर याला कोणत्या नावाने ओळखलं जातं टॉगल की या ठिकाणी दिलेल्या ए टू झेड पर्यंतच्या अल्फाबेटिकल की कोणत्या अल्फाबेटिकल की दुसरं याच्यावर हे जे आहे एस्केप टॅब विंडो एंटर बॅकस्पेस इन्सर्ट होम डिलीट वगैरे किंवा प्रिंट स्क्रीन ह्या ज्या सर्व की की आहे तर याला कोणत्या नावाने ओळखलं जातं मग तर स्पेशल पर्पज की कोणत्या की स्पेशल पर्पज की तर अशा प्रकारे आपल्या कीबोर्डमध्ये की, की दिलेल्या असतात चला मग नंबर बरोबर लिहिलेत का पहा पहिली जी आहे तर ती न, न की दुसरी नेव्हिगेशन की तिसरी अल्फाबेटिकल की चौथी फंक्शन की पाचवी जी आहे ती कॉम्बिनेशन की सहा नंबरला असेल ती कोणत्या प्रकारची की असेल सहा नंबरला स्पेशल पर्पज की त्याच्यानंतर सात नंबरला सिंबॉल की तर अशा प्रकारच्या आपल्या कीबोर्डमध्ये एकूण किती की दिलेल्या असतील सात प्रकारच्या की, की दिलेल्या असतील ओके okay? ने तर ह्याची नेव्हिगेशन ॲरो या ऑप्शन मध्ये नाव ठेवा नेव्हिगेशन जसं आहे आणि ॲरो जसं आहे तसंच अल्फाबेटिकल किंवा अल्फाबेट की या नावानं सुद्धा ओळखलं जातं तर मित्रांनो आज आपण हा कॉम्प्युटरचा महत्वपूर्ण पार्ट कीबोर्ड पाहिला बाजारामध्ये आता सध्या बी प्रकारचे कीबोर्ड मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागलेले आहेत हे यू एस बी कनेक्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल ओके okay? कनेक्शनच्या बाबतीत आपण नंतर विचार करूया मात्र कीबोर्ड आता कीबोर्ड कोणत्याही प्रकारचा असो त्याला आपण टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आता माझ्याकडं हा जो आहे तर दुसरा कीबोर्ड या ठिकाणी आहे पहा हा एच पीचा कीबोर्ड आहे आणि एच पीच्या कीबोर्डवर सुद्धा सेम तशाच प्रकारच्या की दिलेल्या आहेत या बाजूला न्यूमरिकल पॅड हा नीव्हिगेशन की स्पेशल पर्पज की आल्फाबेट की परत या कंबाईन की या फंक्शन की वरच्या बाजूला दिलेल्या तर या टॉगल की वगैरे आणि या स्पेशल सिम्बॉल की तर अशा पद्धतीच्या एकूण सात प्रकारच्या की याच्यावर दिलेल्या असतात आता हा कीबोर्ड फक्त कंपनी वेगळ्या प्रकारचे आहे आणि बाकी अगदी सेम बाबी आहेत ही लिनोवोचा कीबोर्ड आहे हा एच पीचा कीबोर्ड आहे बाकी फरक काहीही नाही तर अशा प्रकारे हा कीबोर्ड असतो आता काही कीबोर्डवर एक्स्ट्रा वरच्या बाजूला इथं काही की दिलेले असतात इथं तर त्यांना काय म्हणतात एक्स्ट्रा शॉर्टकट की तर त्या डिपेंड ऑन ती ती कंपनी असते म्हणजे जी जी कंपनी आहे बनवणारी मॅन्युफॅक्चर करणारी तर कीबोर्ड लोकांनी खरेदी करावे पटापट आणि शॉर्टकट्स नंबर ऑफ द्यावे म्हणून त्यांनी तशा पद्धतीची सेटिंग केलेली असते ठीक आहे ना तर अशा प्रकारे आपण आज कीबोर्ड पाहिलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम पी एस सी फुले चॅनेलवर रोज रात्री आठ वाजता भेट द्या आपल्या मित्रांना सांगा आपण प्रॉपर या ठिकाणी स्पर्धा परीक्षा असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्प्युटरशी संबंधित माहितीच्या बाबी असतील नोकरीविषयक माहिती असेल तर या सर्व बाबी आपले एम पी एस सी फुले चॅनल थ्रू प्रोव्हाइड केल्या जातात ही पूर्णपणे माहिती मोफत असते ठीक आहे थांबूया धन्यवाद